किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांची 342वी पुण्यतिथीनिमित्त श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे आणि स्थानिक उत्सव समिती महाड यांच्या वतीनं शिवपुण्यतिथी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला देशाचे नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची प्रमुख उपस्थिती लाभली. छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीपातीच्या आणि अंधश्रद्धेच्या पलीकडे जात अखंड भारताचं स्वप्न साकार केलंय. त्यामुळे बहुजन हिताय बहुजन सुखाय या त्यांच्या विचारातून देश पुढे गेला पाहिजे असं प्रतिपादन त्यांनी केलं. या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, समितीचे अध्यक्ष रघुजी आंग्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी समितीच्या वतीनं देण्यात येणारा श्री शिवपुण्य स्मृती रायगड पुरस्कार भारतीय नौदलातील निवृत्त सर्जन कमांडर व इतिहास संशोधक डॉक्टर उदय कुलकर्णी यांना देण्यात आला, तर विशेष सत्कार सैन्यदल अधिकारी व्हॉइस ॲडमिन मुरलीधर पवार सपत्नीक करण्यात आला. यावेळी सुभेदार तानाजी मालुसरे व सूर्याजी मालुसरे यांच्या वंशजांचा सत्कार देखील करण्यात आला, तर उपस्थितांच्या हस्ते शिवराय मुद्रा आणि शिवऋषींची शिवसृष्टी या ग्रंथांचं प्रकाशन करण्यात आलं. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.